तर अमोल कोल्हेंच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे गटानं घोषणाबाजी केली आहे. अमोल कोल्हेंकडून आंबेगाव विधानसभेतून देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करण्यात आला, तर ठाकरे गटाचे सुरेश भोर यांचा देवदत्त निकम यांच्या नावावर आक्षेप आहे. तर ठाकरे गटाकडून आंबेगाव विधानसभेतून सुरेश भोर इच्छुक आहे. अमोल कोल्हेंच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे गटानं जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. अमोल कोल्हेंनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला, त्यांच्या नावावर आक्षेप असल्यानं या ठिकाणी घोषणाबाजी झाली. 24 च्या निवडणुकीमध्ये जेव्हा भले भले मनात इमले बांधत होते तेव्हा ते सगळे भले भले इमले उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी ताकद लावली आणि त्या पद्धतीचं जी लीड दाखवून दिली ते होय भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब. काउंटिंग एजंटच्या ऐवजी मला अपक्षाचा काउंटिंग एजंट लोकांना सांगतात ते सुरेश गुरु आला नाही बघा काउंटिंगला, हे चांगलं नाही. तुमच्यासाठी गप्प राहिला म्हणजे कोणाला देऊ आम्ही त्यावेळेस काम करणार. डॉक्टर साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे, परंतु त्यांनी जी आता जी घोषणा केली ती शिवसैनिकांना पटलेली नाही, आम्हाला ते मान्य नाही. या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार मिळावा यासाठी आम्ही आग्रह पक्षाकडे धरणार. डॉक्टर कोल्हे साहेब आम्हाला आपल्या आपली विनंती कळकळीची, तुम्ही ज्या पद्धतीने देवदत्त निकम यांची उमेदवारी जाहीर केली ते आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल पटलेली नाही, त्यामुळे हे मान्य देखील नाही. यामध्ये मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून आहे याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे. दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं. तर हे जुन्नरमध्ये झालेलं आहे, आंबेगावमध्ये झालेलं आहे, खेडमध्ये झालेलं आहे, भोसरीमध्ये झालेलं आहे आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे.